साठ चे विभाजक आहेत साठ चे विभाजक बघा साठ चे विभाजक काढण्यासाठी काय करायचं साठ बरोबर जे सर्व विभाजक असतात तो पहिल्या लहान विभाजकापासून सुरुवात करायची एक गुणिले साठ म्हणजे साठ एक साठ दोन ची कसोटीत बसतोय दोन ने भाग जातोय म्हणून दोन गुणिले तीस तीन ने भाग जातोय म्हणून तीन गुणिले वीस चारने भाग जातोय म्हणून चार गुणिले पंधरा पाच ने भाग जातोय म्हणून पाच गुणिले बारा बरोबर ना बारा म्हणजे साठ सहाने जातों मनुन सहा ले सहा भाग जातोय म्हणून सहा गुणिले दहा बरोबर आहे आणि आता सहाच्या नंतर पुढे मधल्या संख्यांनी भाग यायला जात नाही जसं की सात आठ आणि नऊ या तीन संख्यांनी जर जात असेल तरच मधल्या घ्यायच्या नाही ते घ्यायचे नाही कारण या जवळच्या संख्या येत गेल्यात इथे विभाजक आपले संपले मग कोणते कोणते विभाजक आले त्याचे तर त्याचे विभाजक आलेत एक दोन तीन चार पाच सहा सलग आले एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यानंतर पुढचे सहा बाहेर गेलं त्याच्यानंतर पुढचे दहा बारा पंधरा वीस तीस आणि साठ असे एकूण विभाजक किती झाले साठचे एकूण विभाजक झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा दुनी बारा विभाजक चे एकूण बारा विभाजक आणि विभाजक म्हणजेच काय अवयव म्हणजे फक्त अवयव कोणते सर्व अवयव आता अवयव आणि मूळ अवयव हे वेगळे असतात हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला याच्यानंतर आपण पुन्हा वेगवेगळ्या संख्येचे विभाजक घेणार आहोत हे साठचे विभाजक तुम्हाला जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा